दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील पोत ओरवडून नेली. मखमलाबाद परिसरात ही घटना घडली. नाशिक शहर परिसरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्या, वाहन चोरी, जीवघेणे हल्ले, अपहरण, घरफोडीसारख्या घटनांसह सोनसाखळी चोरींच्या घटनाही वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद रोड येथील शांतीनगर जवळील रामकृष्ण नगरमध्ये 5 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भाजी घ्यायला जात असताना एका पादचारी महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल केला असून याबाबत फिर्यादी माधुरी एखंडे यांनी मखमलाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माधुरी सुधाकर एखंडे, मी घरातून भाजी घ्यायला निघाली. थोडंच अंतर, 5 मिनिटाच्या अंतरावर आली आणि दोन मुलं गाडीवर चालले होते. पुरुषाने मास्क लावला होता आणि मागे एक बसलेला होता. मी त्यांना पाहिलं पण मी एवढं वाटलं नाही की, आणि मी पुढे माझी ओढणी वगैरे सगळं होतं, पण पुढे थोडीच पुढे झाली 5 मिनिटाच्या अंतरावर. त्यांनी गळ्याला माझं असं चापडलं आणि पटकत पोत अशी हे केली आणि पळत सुटलं. त्यांच्या बरेच मागे पळत गेली मी, पण मग ते खूप आवाज दिले की कोण आहे, पोत चोरली. पण ते इतके फास्ट गेले ना ब्लॅक पल्सरवर की दुसरी घटना घडते ती. आता एवढं म्हणजे भाजी घ्यायला काही आणि ओढणी होती माझी, काय असं नाही की मोकळी खूप दिसत होती असं पण नाही होतं, पण एकदम हे त्यांनी इतक्या पटक्यात हे केलं ना. किती सगळ्यांनी चोरांचा आक्रमण, सगळ्यांनी घरातच बसायचं का, आता बाहेर फिरायचं नाही लोकांनी. आता ही जबाबदारी पोलिसांची, लवकर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आणि चोर लवकर पकडले गेले पाहिजे. एकूणच वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.